नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, खूप जास्त राग येत असेल तर ही अंगठी घालावी। हो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा अंगठीबद्दल सांगणार आहे जी अंगठी घातल्यावर मन शांत होतं, डोकं शांत होतं। जर तुम्हालाही अति जास्त खूप जास्त राग येत असेल किंवा तुमच्या घरात कोणाला तरी खूप जास्त राग येत असेल, तो व्यक्ती ती व्यक्ती खूप गरम डोक्याची असतील, तर त्यांच्यासाठी ही अंगठी लाभदायक असू शकते। मित्रांनो, आपल्याला किंवा आपल्या अवतीभोवती असणाऱ्यांना कधीकधी बराच राग येतो आणि या रागामुळे नाते खराब होतात, या रागामुळे वादविवाद वाढतात, मोठमोठे भांडण होतात, नातं तुटायला येतं। म्हणून हा राग शांत होणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, हा राग माणसाला स्वतःहून येत नसतो, तर असे काही मानसिकता निर्माण होते की ज्याने रागावर कंट्रोल होत नाही। यासाठी मन शांत हवं, यासाठी डोकं शांत हवं, आणि यासाठीच आपल्या मनाला शांत करते तर ही अंगठी। हो मित्रांनो, ह्या अंगठीमध्ये खूप शक्ती, खूप चमत्कारी ताकद आहे। ही अंगठी तुमच्या मनाला शांत करू शकते, ही अंगठी आपल्या मनाला निर्मळ करू शकते। आता ही कोणती अंगठी आहे? तर मित्रांनो, तुम्हाला चांदीच्या धातूमध्ये म्हणजे चांदीमध्ये मोती रत्न घालून अंगठी बनवायची आहे आणि ती अंगठी तुम्हाला धारण करायची आहे। या अंगठीमुळे मन प्रसन्न आणि मन शांत राहतं। ज्यालाही राग येतो, ज्यालाही क्रोध येतो, जो चिडचिड करतो, त्याच्यासाठी मोती रत्न सांगितला जातो आणि खास करून चांदीमध्ये ही अंगठी बनवायची असते। चांदी आणि मोती हे चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्र हा ग्रह शांततेचा, रागाला नियंत्रित करण्याचा ग्रह मानला जातो। म्हणून आपण चांदी या धातूमध्ये मोती रत्न घालून ती अंगठी बनवावी आणि ती अंगठी आपण आपल्या हातात घालावी। मित्रांनो, ही अंगठी तुम्ही घातल्याने काही दिवसात तुम्हाला अनुभव येईल, तुमचा राग शांत होईल, मन प्रसन्न होईल, तर नक्की तुम्ही मोती रत्न घालून चांदीची अंगठी नक्की धारण करावी। श्री स्वामी समर्थ।